Hello students of standard 6. In this video we are going to start our mathematics practice set number 32. पहा प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलेलं आहे आणि कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस काय हे तुम्हाला आता कळलेलं असेल. कॉस्ट प्राइस म्हणजे ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो आणि सेलिंग प्राइस म्हणजे ज्या किमतीला आपण वस्तू विकतो. आणि प्रॉफिट कधी होतो? जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असते कॉस्ट प्राइसला, म्हणजे खरेदी केलेली किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा कमी असली पाहिजे. आपण 5 रुपयाला एखादी गोष्ट घेतली म्हणजे ती झाली कॉस्ट प्राइस, तीच 10 रुपयाला विकली ही झाली सेलिंग प्राइस, मग आपल्याला काय झालेला आहे? प्रॉफिट. सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त असते तेव्हा प्रॉफिट होतो आणि कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइसपेक्षा जास्त असते तेव्हा लॉस होतो. फॉर्म्युला सुद्धा आपण पाहिलेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू काय? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस आणि लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हे झालं कॉस्ट प्राइस. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, टोटल कॉस्ट प्राइस. बघा तो हा कन्सेप्ट आहे टोटल कॉस्ट प्राइस अँड प्रॉफिट लॉस. प्रॉफिट लॉस कधी काढायचा? जेव्हा आधी टोटल कॉस्ट प्राइस कळली पाहिजे. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस आणि टोटल कॉस्ट प्राइस याच्यामध्ये फरक काय आहे? तर मी तुम्हाला 32 मधलं फर्स्ट एक्झाम्पलच सॉल्व्ह करता करता टोटल कॉस्ट प्राइस हे काय सांगणार आहे. चला तर मग आपण आता फर्स्ट प्रॉब्लेम रीड करूया. बघा, फ्रॉम अ होलसेलर संतोष ब्रॉट 400 ऑफ रुपीज 1500. बघा हा, त्याने 401 खरेदी केले कितीचे? 1500 रुपयाची. ही काय झाली त्याची? कॉस्ट प्राइस. बघा, आणि पुढे तुम्हाला टोटल कॉस्ट प्राइस म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर होईल. अँड स्पेंड रुपीज 300 ऑन ट्रान्सपोर्ट. ती अंडी दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक खर्च द्यायला लागलेला किती? 300 रुपये. पहा हा, ऑन द ट्रान्सपोर्ट किती दिलेला आहे? 300. मग त्याची कॉस्ट प्राइस झाली किती? झाली कॉस्ट प्राइस 1500. बरोबर, ही झाली कॉस्ट प्राइस. पण त्याची टोटल कॉस्ट प्राइस काढण्यासाठी त्याने जो ट्रान्सपोर्टचा खर्च केलाय तो सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायला लागेल की नाही? तेव्हा त्याची टोटल कॉस्ट प्राइस येईल. बरोबर, त्याने जो खर्च केलाय ती अंडी घरापर्यंत आणण्यासाठी तो सुद्धा कॉस्ट प्राइस मध्येच खर्च जातो, त्यालाच म्हणायचं टोटल कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आहे 1500, पण ती 1500ची अंडी आणण्यासाठी 300 रुपये त्याला खर्च करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा ह्याच्यातच ऍड होणार आणि हे ऍड होऊन त्याची होते टोटल कॉस्ट प्राइस. टोटल कॉस्ट म्हणजे आपण आधी हे लिहून घेतलं, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 400 किती आली? 1500. ही झाली कॉस्ट प्राइस. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रुपीज 300. आता आपण काय काढणार? टोटल कॉस्ट प्राइस. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. टोटल कॉस्ट प्राइस म्हणजे त्याने जी वस्तू खरेदी केली ती त्याच्या दुकानापर्यंत येईपर्यंत त्याला जो खर्च झाला तो खर्च त्यात त्याने ऍड केला तेव्हा त्याची टोटल कॉस्ट प्राइस येईल. कॉस्ट प्राइस ऑफ 400 प्लस ट्रान्सपोर्ट. कॉस्ट प्राइस ऑफ 400 किती आहे? 1500 प्लस ट्रान्सपोर्ट 300. आणि टोटल कॉस्ट प्राइस त्याची किती झालेली आहे? रुपीज 1800. ही झाली टोटल कॉस्ट प्राइस. त्याने जो खर्च केला तो त्याच्यात ऍड केला ती झाली टोटल कॉस्ट प्राइस. कन्सेप्ट क्लिअर झाला टोटल कॉस्ट प्राइस. आता पुढचं एक्झाम्पल बघा. 50 एग फेल डाऊन अँड बर्क. 50 एग पडले त्यातले अंडाला. ही सोल्ड द वेस्ट ऍट रुपीज 5. 50 त्यातले 401 पैकी 50 एग फुटलेले आहेत आणि घरी आलेल्या एक पैकी एक एग त्याने 5 रुपयाला विकलेला आहे. डीड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस ऑर हाऊ? आता त्याला एका एकची आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे. आता आपल्याला टोटल सेलिंग प्राइस सुद्धा काढायला लागणार आहे. एकूण सेलिंग प्राइस किती झालेली आहे ती काढायची आणि मग आपण प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे ठरवणार आहे. चला तर मग आता आपण पुढचा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता आपण सेलिंग प्राइस लिहूया. पहा त्याचे काय झालेले आहे? 50 एग पडलेले आहे. आपण लिहून घ्यायचं 50 एग फेल अँड ब्रोक. 50 एग पडले आणि फुटले. मग आता उरले किती? रिमेनिंग एग इज इक्वल टू 400 मायनस 50 इज इक्वल टू 350. उरले किती? 350. आपल्याला सेलिंग प्राइस किती एगची दिलेली आहे? 1 एग ची. मग ते लिहून घ्यायचं. सेलिंग प्राइस ऑफ 1 एग इज इक्वल टू रुपीज 5. सेलिंग प्राइस ऑफ 350 एग, एका एगची 5, मग 350 एगची 350 मल्टीप्लाय बाय 5 इज इक्वल टू किती किंमत आलेली आहे? एका एगची 1750 किंमत आलेली आहे. किती किंमत आलेली आहे? 1750 किंमत आलेली आहे. पहा, ही झाली सेलिंग प्राइस. आणि कॉस्ट प्राइस आपल्याला, आपण टोटल कॉस्ट प्राइस किती काढलेली आहे? 1800. इथे आपण कॉस्ट प्राइस न घेता टोटल कॉस्ट प्राइस घ्यायची, कारण त्यांनी जो खर्च केलेला आहे तो सुद्धा कॉस्ट प्राइस मध्ये ऍड होऊन टोटल कॉस्ट प्राइस आपल्याला घ्यायची आहे. हाच या लेसन मध्ये महत्वाचा आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये हे महत्वाचं आहे टोटल कॉस्ट प्राइस. मग
आता लॉस इज इक्वल टू इथे कॉस्ट प्राइस न म्हणता आपण काय म्हणायचं आता हा आधी आपण पुढे बघूया त्याची किती झाली आहे सेलिंग प्राइस 1750 ही सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस किती आलेली आहे 1800 कोणती प्राइस जास्त आहे तर टोटल कॉस्ट प्राइस जास्त आहे टोटल कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस सो संतोष सफर अ लॉस संतोषला लॉस झालेला आहे कारण टोटल कॉस्ट प्राइस ही जास्त आहे सेलिंग प्राइस पेक्षा मग लॉसचा फॉर्म्युला लिहा लॉस इज इक्वल टू इथे टोटल कॉस्ट प्राइस लिहायचे आपण मायनस सेलिंग प्राइस फक्त टोटल हा शब्द ऍड होईल इथे बाकी सगळं सारखंच आहे टोटल कॉस्ट प्राइस किती आहे 1800 मायनस 1750 किती लॉस झालेला आहे त्याला रुपीज 50 आपण वर्ड मध्ये आन्सर लिहायचं आहे सो संतोष सफर किंवा आपण असं म्हणतो इनक्युअर्ड लॉस ऑफ रुपीज 50 रुपीजचा त्याला लॉस झालेला टोटल कॉस्ट प्राइस हा कन्सेप्ट तुमचा इथे क्लिअर झाला असेल आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल आपण कम्प्लीट केलेलं आहे पहा आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत सेकंड एक्झाम्पल काय आहे अ ब्राह्मण ब्रॉट गुड वर्थ रुपीज 50,000 चा माल त्याने खरेदी केलेला आहे स्पेंड 7,000 रुपीज 7,000 ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॉय म्हणजे त्यांनी वाहतूक आणि कर टॅक्स याच्यामध्ये त्यांनी 7,000 रुपये खर्च केलेले आहेत 50,000 माल खरेदी केला 7,000 टॅक्स किंवा कर आणि ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्याचा बरोबर इफ ही सोल्ड द गुड फॉर रुपीज 65,000 डिड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच तोच माल त्यांनी 65,000 विकला तर त्याला फायदा झाला की तोटा झाला प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि झाला काय झालं असं ते किती झाले हाऊ मच विचारते बघा आधी आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस काढायला लागेल कारण ते ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्रॉय जे खर्च केलेला आहे तो आपल्याला ऍड करायला लागेल कॉस्ट प्राइस ऑफ गुड रुपीज 50,000 कॉस्ट प्राइस किती आहे 50,000 ट्रान्सपोर्ट कॉस्ट अँड ऑक्ट्रॉय किती आहे त्यांनी कर आणि वाहतूक खर्च किती 7,000 मग टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड प्लस जो खर्च केलेला आहे तो म्हणजे 50,000 अधिक 7,000 इज इक्वल टू 57,000 50,000 प्लस 7,000 इज इक्वल टू रुपीज 57,000 हे काय आलेलं आहे तुमची टोटल कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेलीच आहे ऑलरेडी सेलिंग प्राइस ऑफ गुड इज इक्वल टू रुपीज 65,000 सेलिंग प्राइस दिलेली आहे टोटल कॉस्ट प्राइस आपण काढलेली आहे कोणती जास्त आहे तर सेलिंग प्राइस जास्त आहे सेलिंग प्राइस इज हायर दॅन इथे टोटल म्हणा माझं लिहायचं झालं टोटल कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस ही टोटल कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे सो अब्राहम मेक अ प्रॉफिट सेलिंग प्राइस जास्त आल्यामुळे अब्राहमला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहायचा प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस किती आहे दिलेली आपल्याला 65,000 मायनस कॉस्ट प्राइस 57,000 किती प्रॉफिट झालेला आहे त्याला 65,000 मधून 57,000 मायनस केले असता आपला आन्सर येणार आहे रुपीज 8,000 किती प्रॉफिट झालेला आहे 8,000 वर्ड मध्ये आन्सर लिहूया आपण अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ रुपीज 8,000 8,000 त्याला प्रॉफिट झालेला इथे आपलं सेकंड एक्झाम्पल कम्प्लीट झालं आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया पहा थर्ड एक्झाम्पल आहे अजित कुमार ब्रॉट 50 kg सॅक ऑफ शुगर त्याने 50 किलोची पोतं घेतलेलं आहे साखरेचं कितीला रुपीज फॉर 1750 बट अ शुगर प्राइस फेल ही हॅज सेल इट टू रुपीज 32 पर केजी बघा त्याने 50 किलोची सॅक घेतलेली आहे कितीला 1750 पण शुगरचे प्राइस डाऊन आलेले आहेत आणि त्याला ती 1 kg 32 rupees विकायला लागलेली आहे हाऊ मच लॉस डीड शी अजित कौर हाऊ मच लॉस डीड शी इन्क्युअर म्हणजे तिला किती लॉस झालेला आहे ते विचारलेला कॉस्ट प्राइस आपल्याला दिलेली आहे इथे टोटल कॉस्ट प्राइस किंवा काही काही तिला लागलेलं नाही तिच्या घरापर्यंत साखर 50 किलो आलेली आहे कितीला 1750 कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg शुगर इज इक्वल टू 1750 सेलिंग प्राइस ऑफ 1 kg शुगर इज इक्वल टू 32 आपल्याला 1 kg सेलिंग प्राइस दिले आपल्याला 50 kg सेलिंग प्राइस काढायची आहे सेलिंग प्राइस ऑफ 50 kg शुगर इज इक्वल टू
50 मल्टीप्लाय बाय 32, 50 किलो आहे आणि 1 किलोची किंमत 32 आहे. कितीला विकलेला आहे तिने 50 केजी शुगर? रुपीज 1600. आपल्याला आधीच सांगितलं की तिला लॉस झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही तिथे विचारलेलं नाही. लॉस झालाय म्हणून लॉसचा फॉर्म्युला लिहिला. लॉस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस मायनस, किंवा टोटल कॉस्ट प्राइस लिहिली तरी चालेल किंवा कॉस्ट प्राइस लिहिली तरी चालेल. इथे टोटल लिहूया कारण हे टोटल तिची पूर्ण तेवढीच आहे कॉस्ट प्राइस. बरोबर, टोटल कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तुम्ही कॉस्ट प्राइस लिहिले तरी सुद्धा चालेल. कॉस्ट प्राइस आहे 1750 रुपीज, सेलिंग प्राइस आहे 1600. म्हणजे तिला कितीचा लॉस झालेला आहे? तर तिला लॉस झालेला आहे रुपीज 150. आन्सर आपण वर्ड मध्ये लिहूया. अजित कौर इन्क्युअर लॉस ऑफ रुपीज 150 तिला लॉस झालेला आहे. इथे आपला हा वर्ड प्रॉब्लेम कम्प्लीट झाला. आता आपण फोर्थ वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. पहा, आता आपण फोर्थ वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. थोडासा वेगळा आहे, सिंपल नाही, थोडा कॉम्प्लिकेट करून दिलेला आहे, पण आपण त्याला सिंपल करत जायचं आहे. काय सांगितलंय? कुसुमताई ब्रॉट 80 कुकर ऍट रुपीज 700 इच. 80 कुकर घेतलेले आहेत 700 रुपयाला एक, अशा पद्धतीने 80 कुकर घेतलेले आहेत. शी स्पेंट रुपीज 1280 ऑन ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट वरती 1280 रुपीज खर्च केलेले आहेत. इफ शी वॉन्ट अ प्रॉफिट ऑफ रुपीज 18,000, व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर? बघा कसा उलट जेवायचं आहे तुम्हाला, उलटा घास घ्यायचा आहे. कॉस्ट प्राइस दिले एका कुकरची 700 रुपये, आणि अशी तिने किती कुकर खरेदी केले? 80 कुकर. आणि ते घरी आणण्यासाठी तिला ट्रान्सपोर्ट वाहतुकीचा खर्च झालेला आहे 1280. हे एवढं तिचं, आपण आधी ह्या सगळ्यामधून आपण तिची टोटल कॉस्ट प्राइस काढणार. पण सांगितलंय काय, तिला प्रॉफिट 18,000 प्रॉफिट बनवायचं आहे. तिला त्या कुसुमताईला 18,000 रुपये प्रॉफिट बनवायचं आहे. तर 18,000 रुपये प्रॉफिट मिळण्यासाठी तिने प्रत्येक कुकर कितीला विकायचा, किती सेलिंग प्राइस ठेवायची हे विचारले. उलट जेवायचंय की नाही, पण आपण त्याला हळूहळू सरळ सरळ करत येऊया. सगळ्यात पहिले आपण टोटल कॉस्ट प्राइस काढायची आहे. बघा, कॉस्ट प्राइस ऑफ वन कुकर रुपीज 700. एका कुकरची कॉस्ट प्राइस किती आहे? 700. कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर 700 मल्टीप्लाय बाय 80. 80 कुकरची किंमत काढण्यासाठी एकाच्या किमतीला 80 मल्टीप्लाय केला असता आन्सर येणार 56,000. 56,000 तिची आली कॉस्ट प्राइस. आणि टोटल कॉस्ट प्राइस काढण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ऍड करायला लागणार आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आहे? रुपीज 1280. आता आपण टोटल कॉस्ट प्राइस काढणार. टोटल कॉस्ट प्राइस काढण्यासाठी तिची कॉस्ट प्राइस, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ऍड केलेलं आहे 56,000 प्लस ट्रान्सपोर्ट कॉस्ट 1280. टोटल कॉस्ट प्राइस किती आलेली आहे? रुपीज 57,280. इथपर्यंत आपण काय केलेलं आहे? कॉस्ट प्राइस काढले, हे आपल्याला आधीपासून माहिती होतं. बरोबर, आता काय सांगितलंय की तिला प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट दिलंय आपल्याला, तिला किती हवं इथे? किती? 18,000. हे प्रॉफिट असण्यासाठी सेलिंग प्राइस किती पाहिजे हे आधी काढायला लागेल आपल्याला. बरोबर, सेलिंग प्राइस ही जी काढू ती येईल 80 कुकरची आहे. बरोबर, आपल्याला विचारले सुद्धा परत काय की तिला एक कुकर कितीला विकायला लागेल. आधी आपण 80 कुकरची काढूया आणि मग एक कुकरची काढूया. बघा, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. इथे आपल्याला प्रॉफिट माहिती आहे, कॉस्ट प्राइस माहिती आहे, आणि सेलिंग प्राइस तुम्हाला काढायची आहे. मग सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय येणार? तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस मायनस प्रॉफिट असं येणार आहे फॉर्म्युला. म्हणजे बघा, हा आता प्रॉफिट जर आहे, सेलिंग प्राइस समजा काढायची आहे आपल्याला, हा इथे, हा, आणि प्रॉफिट तुम्हाला हवे 20 रुपीज, आणि तुमची कॉस्ट प्राइस असणार आहे किती असते? समजा कॉस्ट प्राइस 80 रुपीज असेल, तर सेलिंग प्राइस काढण्यासाठी तुम्ही काय करणार? या कॉस्ट प्राइस मधून म्हणजे 80 वजा 20 केले असता 60 येणार. 60 ही सेलिंग पहा इथे, सॉरी चुकलंय माझे, ते फक्त प्लसचं चिन्ह येणार. आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट करायला लागणार आहे. बरोबर, सेलिंग इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मी तुम्हाला काय सांगत होते की एखादी वस्तू 100 रुपीजला खर्च केली आणि तिची कॉस्ट प्राइस 80 असेल, तुम्हाला प्रॉफिट किती होणार? 20. पण ही सेलिंग प्राइस काढण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार? 100 इज इक्वल टू 80 प्लस 20. तुम्ही काय केलं? कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट केलं. तेच मी फॉर्म्युला इथे लिहून घेतलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट.
सेलिंग प्राइस काढण्यासाठी आपण कॉस्ट प्राइस मध्ये प्रॉफिटला ऐड करायचा आहे। हा फॉर्म्युला झाला। आता टोटल कॉस्ट प्राइस किती आहे तुमची? पहा, टोटल कॉस्ट प्राइस आपण काढलेली आहे 57,280 आणि प्रॉफिट किती पाहिजे दिला 18,000। याची ऍडिशन केले असता आपल्याला, तुम्ही ऍडिशन करा, मी इथे केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपला। मी ऑलरेडी ऍडिशन करून ठेवलेली आहे 75,280। किती येणार आहे आन्सर? सेलिंग प्राइस आली 75,280, पण ही सेलिंग प्राइस किती कुकरची आलेली आहे 80। विचारले काय की तिने एक कुकर कितीला विकायला पाहिजे। मग आता आपण काय करणार आहे की एका कुकरची किंमत काढायची आहे, आपण लिहून घेऊया। पहा, सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर ₹70, आपण इथे लिहून घेऊया ₹75,280 ही आली 80 कुकरची किंमत। बरोबर, आपल्याला काढायची किती आहे? वन कुकरची। सेलिंग प्राइस ऑफ वन कुकर इज इक्वल टू 75,280 डिवाइड बाय 8। 8 ने आपल्याला भागायला लागणार आहे, डिवाइड करायला, 8 ने ह्याला डिवाइड केल्यावरती आंसर आपल्याला येणार ₹941। म्हणजे एका कुकरची किंमत किती येणार? 941। मग आपण काय आन्सर लिहिणार? सो सेलिंग प्राइस, म्हणजे एका कुकरची सेलिंग प्राइस किती ठेवायला लागेल तिला? सेलिंग प्राइस पर कुकर शुड बी ₹941। तिला 941 जेव्हा ती एका कुकरची किंमत ठेवेल तेव्हा तिला टोटल प्रॉफिट किती होईल? 18,000। तिला जो प्रॉफिट हवे तो मिळण्यासाठी तिला 941, म्हणजे 941 ला एक कुकर विकायला लागेल। थोडस अवघड आहे पण काही नाही, आपण स्टेप बाय स्टेप सोडवत गेलं की हे येईल। हा एक फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या नोटबुक मध्ये, एकदम इझी आहे, काहीही अवघड नाही आहे। आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू। पहा, फिफ्थ आहे, इंद्रजीत बॉट 10 रेफ्रिजरेटर ऍट ₹12,000 इच। म्हणजे 10 फ्रीज खरेदी केले, एक फ्रीज 12,000 अँड स्पेंड 500 ऑन ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट वरती 5,000 खर्च केलेले आहे। फॉर हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक प्रॉफिट ऑफ 20,000। त्याला 20,000 टोटल प्रॉफिट हवे आहे, तर त्याने कितीला एक रेफ्रिजरेटर विकायला पाहिजे? मगाच्या एक्झाम्पल सारखंच हे एक्झाम्पल, सेम टू सेम आहे। बघा, इथे आपल्याला आधी टोटल कॉस्ट प्राइस काढायला लागेल। बघा, आधी आपण लिहून घेऊया कॉस्ट प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर किती आहे। एका रेफ्रिजरेटरची कॉस्ट प्राइस ₹12,000। कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर, 10 मल्टीप्लाय बाय 12,000 इज इक्वल टू किती आलेली आहे? 1,20,000। किती आलेली आहे कॉस्ट प्राइस त्याची? 1,20,000। आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आहे? ₹5,000। ट्रान्सपोर्ट कॉस्ट घेऊन घेतली आपण। आता काय काढायचं? टोटल कॉस्ट प्राइस। टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय करणार आपण? कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट कॉस्ट। कॉस्ट प्राइस 1,20,000 प्लस 5,000 त्याचं ट्रान्सपोर्ट कॉस्ट, एकूण 1,25,000 काय झालेली आहे? ही आली टोटल कॉस्ट प्राइस। बरोबर, आणि प्रॉफिट किती व्हायला पाहिजे? प्रॉफिट इज इक्वल टू ₹20,000। त्याला 20,000 प्रॉफिट पाहिजे। प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहूया, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस। आणि आपल्याला काढायचं आहे सेलिंग प्राइस, म्हणून हा मगाशी मी हा फॉर्म्युला सांगितलेला आहे। सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट। आपण याच्यात किमती टाकूया। हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा किंवा बाय हार्ट करा। सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, ह्याच्यात किमती टाकायच्या आहेत। टोटल कॉस्ट प्राइस आहे 1,25,000 प्लस प्रॉफिट किती झालेला आहे तुम्हाला? त्याला प्रॉफिट किती हवा आहे? तर 20,000। बरोबर, 20,000 त्याला प्रॉफिट हवा असल्यामुळे त्याला एकूण कितीला ह्या विकायला लागणार आहे सगळे रेफ्रिजरेटर? तर ₹1,045,000 त्याला सेलिंग प्राइस दिली पाहिजे। ही किती ह्याची आली? ही आली 10 रेफ्रिजरेटरची। सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर आपण इथे लिहून घेऊया। इथे लिहूया आपण सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर, मला इथे थोडी जागेचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही व्यवस्थित लिहा, ₹1,045,000। पण आपल्याला 10 रेफ्रिजरेटरची किंमत हवे का? नाही, तर आपल्याला एका रेफ्रिजरेटरची किंमत काढायची आहे। सेलिंग प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर इज इक्वल टू काय करणार आपण? 1,45,000 डिवाइड बाय किती करणार? 10। म्हणजेच आपला आन्सर येणार आहे ₹14,500।
आंसर 00 गेला आंसर आलो 1500 आपण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आंसर सुद्धा वर्ड मध्ये लिहूया इंद्रजीत मस्ट सेल ईच रेफ्रिजरेटर एट रुपीज 14500 कितीला विकायला लागणार आहे त्याला 14500 रुपीज 14500 इथे आपला फिफ्थ वर्ड प्रॉब्लेम झालेला आहे बघा फोर्थ आणि फिफ्थ हे दोन्ही सारखेच आहेत एकाच टाईपचे आहेत आता आपण सिक्स्थ वर्ड प्रॉब्लेम पाहूया पहा लास्ट वर्ड प्रॉब्लेम आहे ललिताबाई सोफ्ट अ सेल वर्थ रुपीज 13700 इन हर फील्ड म्हणजे तिने काय केलेलं आहे बियाणं लावलेलं आहे किती रुपयाचं 13700 रुपयाचं तिच्या शेतामध्ये शी हॅड टू स्पेंड रुपीज 5300 ऑन फर्टिलायझर तिने फर्टिलायझर वरती किती रुपये खर्च केले 5300 रुपीज अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड अँड रुपीज 700 1060 ऑफ लेबर म्हणजे फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड वरती 5300 आणि लेबर कॉस्ट तिची किती आहे लेबर वरती किती खर्च केले 7160 बरोबर तिने 13700 सीड खरेदी केलं पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर वरती 5300 खर्च केले आणि लेबर कॉस्ट तिचा किती लेबर वरती किती खर्च केले 1760 इफ ऑन सेलिंग हर प्रॉडक्ट शी अर्न रुपीज 35400 व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर हर लॉस तिने ते सगळं प्रॉडक्ट जे तिचं धान्य काय आलेलं आहे ते कितीला विकलेलं आहे 35400 या ट्रान्झॅक्शन मध्ये तिला प्रॉफिट झालाय आणि लॉस झालाय आणि किती लॉस झालाय आणि प्रॉफिट झाला असेल तर किती प्रॉफिट झालाय पहा आपण लिहून घ्यायचं कॉस्ट ऑफ सीड टोटल कॉस्ट प्राइस सगळ्यात पहिले काढायला लागणार आहे ना आपल्याला त्यासाठी आपण हे सगळं लिहून घेऊया कॉस्ट ऑफ सीड रुपीज 13700 बरोबर सीडची कॉस्ट आहे 13700 कॉस्ट ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड रुपीज 5300 आणि लेबर कॉस्ट रुपीज 7160 बघा फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडची कॉस्ट 5300 कॉस्ट ऑफ सीड 13700 आणि लेबर कॉस्ट 7160 टोटल कॉस्ट प्राइस काढताना ह्या तिघांची सुद्धा ऍडिशन करायची आहे कॉस्ट ऑफ सीड 13700 कॉस्ट ऑफ फर्टिलायझर 500 कॉस्ट ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड 5300 प्लस लेबर कॉस्ट 7160 त्याची ऍडिशन केले असता आपल्याला टोटल कॉस्ट किती मिळते 26160 ही झाली कॉस्ट प्राइस बरोबर टोटल कॉस्ट प्राइस आता आपण काय केलेलं आहे तर काढायचं आहे सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे ऑलरेडी दिलेलीच आहे किती 35400 रुपीज 35400 ही झाली सेलिंग प्राइस आणि ही कॉस्ट प्राइस जास्त आहे की सेलिंग प्राइस जास्त आहे तर सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणून तिला प्रॉफिट झालेला आहे सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस किती आपण टोटल कॉस्ट प्राइस लिहूया ते विसरायचं नाही टोटल कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन टोटल कॉस्ट प्राइस सो ललिताबाई मेड अ प्रॉफिट मग प्रॉफिट किती झालाय हे काढण्यासाठी काय करायचं आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहिला प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस किमती टाकूया सेलिंग प्राइस इथे टोटल कॉस्ट प्राइस लिहिलं तरी सुद्धा चालेल नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल किती आहे सेलिंग प्राइस 35400 मायनस कॉस्ट प्राइस 26160 रुपीज किती दिला आता प्रॉफिट झालेला आहे याचं आपण सबट्रॅक्शन जर केलं तर 9240 आन्सर येईल प्रॉफिट किती झालं ललिताबाईला 9240 आपण लिहूया वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला वर्ड मध्ये आन्सर लिहायला लागणार आहे ललिताबाई मेड अ प्रॉफिट ऑफ रुपीज 9240 हे तिचं आहे प्रॉफिट